रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर बाजार बॅग मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे म्हंकाळ, कडेगाव, आटपाडी, खणापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। कृष्णा नदी पात्रात मृतावस्थेत आढळली भली मोठी मगर। कृष्णा नदी पात्रामध्ये एक भली मोठी मगर मृतावस्थेत आढळून आली आहे। पलूस तालुक्यातल्या नागठाणे येथील कृष्णा नदी पात्रामध्ये ही सुमारे 5 ते 6 फुटाची मगर आढळली आहे, मात्र या मगरीच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे। पलूस तालुक्यातील नागठाणे येथे उत्तर वाहिनी कृष्णा नदी पात्रात एक भली मोठी मगर मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। गरळा नागोबा कट्ट्यासमोर असणाऱ्या जॅकवेलजवळ नदी पात्रात पलटी तरंगणारी मृत मगर आज सकाळी आढळून आली। सकाळच्या सुमारास नागठाणे बंदऱ्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना ही मगर निदर्शनास आली। याबाबत वनविभागाला कळवण्यात आलं। त्यानंतर कडेगाव व सांगली विभागाचे वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मृत मगरीला ताब्यात घेतलं आहे। तर या मगरीच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर या मगरीचा मृत्यू बाबतचं कारण स्पष्ट होणार असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं। महानकरी न्यूजसाठी सांगलीहून भगवान देवकर।